ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। सर्वांना जय भीम। मी सिद्धार्थ शिंगारे, औरंगाबाद। 6 तारखेला बाबू हरदास यांची जयंती होती। त्या जयंतीनिमित्त बाबू हरदासां जे जय भीम शब्दाचे जनक आहेत आणि ज्यांनी की सर्वप्रथम आंबेडकर जयंती सुरू केली असे बाबू हरदास आहेत, तर त्या संदर्भामध्ये 6 जानेवारी रोजी आम्ही औरंगाबादमध्ये बाबू हरदास यांची जयंती साजरी केली। त्यासोबतच मराठवाड्यातील काही कर्त्यांच्या मनात काही शंका आणि कुशंकाही सुद्धा होत्या, त्या म्हणून या लाईव्हमध्ये मांडण्यासाठी मी बहुजन संघटक पेजचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली। बाबू हरदास यांच्या संदर्भामध्ये त्यांचा जो जन्म आहे 6 जानेवारी 1904 रोजी झालेला आहे। नागपूरच्या नागपूर शहराजवळ जे कामठी गाव आहे या कामठीचे आहे बाबू हरदास। बाबू हरदासांना आयुष्य फक्त 35 वर्ष लाभलं आणि त्या 35 वर्षामध्ये बाबू हरदासचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल एक गौरवोद्गार काढलेले आहेत की बाब माझा हा उजवा हात गेला, म्हणजे स्वतः बाबासाहेबांनी बाबू हरदासांना उजवा हात म्हटलेला आहे, हे त्यांचं मोठं कर्तृत्व आहे। दुसरी बाब, बाबू हरदासांनी जय भीमचा नारा दिलेला आहे, जय भीम नाऱ्याचे ते जनक आहेत। 6 जानेवारी 1935 त्यांनी समता सैनिक दलाला उद्देशून जे पत्र लिहिलं ते पत्र अवेलेबल आहे, आम्ही ते सोशल मीडियावर सुद्धा टाकलेलं आहे। त्या पत्राची सुरुवात ते जय भीम म्हणून करतात, म्हणजे 6 जानेवारी 1935 हा लिखित स्वरूपामध्ये जो उल्लेख सापडतो जय भीमचा आणि तिथून पुढे आपण जय भीम म्हणण्याची प्रथा सुरू झालेली आहे। दुसरी बाब, स्वतः बाबू हरदासांनीच 14 एप्रिल 1933 बाबासाहेबांची जो जन्मोत्सव साजरा केला, म्हणजे आज आपण जी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो ती जयंती सुद्धा बाबू हरदासांनी सुरू केलेली परंपरा आहे। जे नागपूरजवळ संत्रा मार्केट आहे त्या संत्रा मार्केटपासून बाबासाहेबांच्या फोटोची बैलगाडीमध्ये फोटो ठेवला आणि ती मिरवणूक काढण्यात आली, ती प्रचंड मिरवणूक काढण्यात आली। ती दुसऱ्या दिवशी तिथं भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम झाला, दिवाळीसारखे फटाके लोकांनी वाजवले। 1933 दरवर्षी नागपूरला मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी होऊ लागली बाबासाहेबांची। ज्यावेळेस बाबासाहेबांचं वय 42 होतं त्याच वेळेसपासून त्यांच्या फोटोची मिरवणूक काढणे, व्याख्यानं देणे, प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू झाले आणि तिथून पुढे आपण जी आज आंबेडकर जयंती साजरी करत आहोत याची देण आहेत बाबू हरदास। बाबू हरदास हे यांचं मोठं कार्यकर्तृत्व आहे। बाबू हरदास एक सधन कुटुंबात जन्मलेले आहेत नागपूरच्या कामठी गावामध्ये। बाबू हरदासचं पूर्ण नाव आपण त्यांना म्हणतो हरदास एलियन, बाबू हरदास एलियन, एलियन एल म्हणजे लक्ष्मणराव त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव त्यांचं नगरारे। तर सधन कुटुंबात जन्मलेले आहेत, त्यांचे वडील सरकारी नोकरीला होते, त्यांचे आजोबा जे मिलिटरीचे जे बंगले आहेत त्यांचं दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आजोबा, त्यामुळे सधन कुटुंबात जन्मलेला हा तरुण ज्यावेळेस वयवर्ष 16 असताना त्यांचं लग्न जमलं आणि लग्नामध्ये पहिल्यांदा त्यांना अस्पृश्यचा चटके जाणवले। बाबू हरदासांना नौकराकरवी जे दळण आहे पोतभर 2 पोते त्यांनी दळणासाठी गिरणीवर पाठवले। गिरणीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं हे दळण कुणाचं आहे, तर म्हणले लक्ष्मणराव महाराजचं दळण आहे आणि ते दळण दळलं नाही, ते दळण वापस पाठवणं, आम्ही महाराजचं दळण दळत नाही। आणि बाबू हरदासांचा हा त्यांच्या लग्नाच्या तयारीच्या दरम्यान ह्याचा मोठा अपमान झाला आणि या अपमानाचा त्यांना फार वाईट वाटलं। सधन कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, परंतु मोठ्या प्रमाणावर नंतरच्या काळामध्ये या गोष्टीचा बदला घेतला पाहिजे, ही अस्पृश्यता बदलली पाहिजे अशी भावना निर्माण झाली आणि त्या दृष्टीने नंतर बाबू हरदास वयाच्या 16-17 वर्षीच समाजकामाला सुरुवात करतात। त्यांचं वय ज्यावेळी 17 होतं, म्हणजे 1921 त्यांचं वय 17 होतं, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं। बघा, वयाच्या 17 वर्षी महाराष्ट्र पेपर सुरू केला, साप्ताहिक सुरू केलं,
त्या साप्ताहिकामध्ये त्यांना लिहिता यावं, चांगलं व्याकरण लिहिता यावं, शब्दामध्ये गफलत होऊ नये म्हणून त्यांनी संस्कृत भाषा शिकली. आणि संस्कृत भाषा शिकली बाबू हरदासांनी, आर्य समाजाच्या लोकांकडून नागपूरमधल्या संस्कृत भाषा शिकली आणि महाराष्ट्र पेपर चालवला. त्यांनी त्यांचं जर लेखन कार्य जर बघितलं, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे मंडई महात्मे. हे मंडई महात्मे पुस्तक म्हणजे त्या काळामध्ये नागपूरच्या परिसरामध्ये जत्रा भरत, यात्रा भरत, आणि त्या जत्रा यात्रेमध्ये महिलांना घेऊन पुरुष जात, तिथं स्त्रियांची टिंगल टावाळी चलत असते, स्त्रियांची इज्जत काढली जात असे, आणि अपमानजनक परिस्थितीमध्ये स्त्रियांना तोंडावर पाडणे, स्त्रियांच्या कोणत्याही भागाला हात लावणे असे प्रकार तिथं घडत असत. हे प्रकार बंद केले पाहिजेत. आणि महाराजांनी आपल्या बाया स्त्रिया, अस्पृश्यांनी आपल्या बाया स्त्रिया ना त्या मंडईमध्ये, त्या यात्रेमध्ये घेऊन नाही गेलं पाहिजे, याचं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं मंडई महात्मे. त्यांनी नाटक लिहिलेलं आहे, वीर बालक नावाचं त्यांचं नाटक सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी त्यांचे आठ अभंग अवेलेबल आहेत, अभंग सुद्धा लिहिलेले आहेत. असं म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व जर बघितलं, पुस्तकं लिहिले, नाटकं लिहिले, अभंग लिहिले, अग्रलेख लिहिले, पेपर चालवला, म्हणजे हे बाबासाहेबांची त्यांची भेट तशी पाहिली तर 1928 आहे. पण त्या अगोदर बाबू हरदासांचा जो कालखंड आहे, या दोन विभागामध्ये आपण म्हणू शकतो. एक बाबू हरदास बाबासाहेबांना भेटायच्या अगोदरचे, आणि दुसरे 1928 नंतरचे बाबू हरदास. 1928 अगोदर बाबू हरदास स्वतः नेतृत्व करत होते. त्यांनी एक तरुणांची संघटना बनवली होती आणि त्या संघटनेचं नाव ठेवलं होतं समाज सेवक. ज्या जे तरुणांचं संघटन होतं त्याचं त्यांनी नाव सुद्धा ठेवलं होतं. आणि मोठ्या प्रमाणावर समाजसेवक पथक, जिथं जिथं अन्याय अत्याचार व्हायचा ते अन्याय अत्याचार निपटून काढण्यासाठी तरुण काम करायचे. या तरुणांच्या या तरुण पिढीचं या पथकाचं एवढं मोठं काम आहे की ज्यावेळेस नाशिकला बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहामध्ये गेले होते आणि बाबासाहेबांवर दगडफेक झाली होती, तर बाबासाहेबांच्या सुरक्षा करण्यासाठी हे पथक काम करत होतं. कामठीतून नागपूरमधून आलेले जे तरुण मुलं आहेत हे बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी तिथं झटले होते. ज्यावेळेस भाऊराव गायकवाड बाबासाहेबाला म्हणाले की बाबासाहेब आपण दगडफेक होत आहे, तुम्ही सुरक्षित निघलं पाहिजे बाहेर, तर बाबासाहेब म्हणले मी सैनिकाचा मुलगा आहे, मी युद्धाच्या मैदान कधी सोडणारा नाही. आणि बाबासाहेबांनी मैदान सोडलं नाही, परंतु बाबासाहेबांची सुरक्षा महत्वाची होती आणि नागपूरच्या या समाजसेवक पथकानं ती सुरक्षा केली होती. हे फार महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर म्हणजे हे या पथकाचं मोठं काम होतं. यांनी एक संघटना बनवली होती, त्या संघटनेचं नाव होतं महार समाज संस्था. म्हणजे महार जातीमधली ज्या पोट जाती आहेत, सोमवंश, आंधवन, लाडवन, तिळवण, लावणे, बावणे, वेगवेगळ्या ज्या खोसरे, ह्या ज्या पोट जाती आहेत, ह्या सगळ्या पोट जाती एकत्र आल्या पाहिजे आणि पोट जातीतला वाद मिटला पाहिजे, ही मुख्य भावना घेऊन यांनी एक समाज संघटनेचं काम केलेलं आहे, महार समाज संस्था. त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केलेल्या आहेत, ज्या रात्रीच्या शाळा सुरू केल्या होत्या त्यामध्ये त्यांच्या 22 मुली सुद्धा शिक्षण घेत असत. म्हणजे शिक्षणासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी एक इंग्लिश स्कूल काढलं होतं त्या काळामध्ये, की आपल्या लोकांनी इंग्लिश शिकलं पाहिजे, ही भावना होती बाबू हरदासांची. त्यासोबतच त्यांचा जो आर्थिक विचार होता, यांचे स्वतःचे सुद्धा कारखाने होते, एक श्रीमंत माणूस होते. यांनी बाबू हरदासांनी सहकार तत्वावर बीडी उद्योग सुरू केला. बघा, आंबेडकर चळवळीमध्ये सहकार उद्योग सुरू झालेला आहे, ही परंपरा आपली परंपरा आहे. आज आपल्याला सहकारी साखर कारखाने दिसतात. ग्रह जे अमित शाह आहेत आता सहकार मंत्री झालेत, केंद्र सरकारनं आता सहकार मंत्रालय बनवलंय. परंतु त्या काळामध्ये बाबू हरदासांनी जो बीडी उद्योग आहे तो बीडी उद्योग सहकार तत्वावर चालवला, किराणा दुकान सहकार तत्वावर उभं केले, त्याच्यानंतर जे धान्याचे दुकान आहेत ते सहकार तत्वावर उभं केले. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये सहकार जे आहे, सहकाराचं तत्व त्यांनी अवलंबलं, जेणेकरून सर्वांना फायदा होईल आणि सर्वांची समृद्धी होईल, ही भावना होती बाबू हरदासांची. हे त्यांचे आर्थिक विचार होते. म्हणजे बाबू हरदासांचं लेखन आपण बघतोय, हे सर्व काम जर बघितलं, यावरून आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की बाबू हरदास हे एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. 17व्या वर्षी चळवळीत आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या व्यक्तिमत्वाची बाबासाहेबांची भेट 1928 नागपूरला महार तरुण संघाचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनात झाली. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं ते बाबासाहेबांचे कार्यकर्ते, बाबासाहेबांचे खंदे समर्थक,
बाबासाहेबाचा एक सेनापती म्हणून त्यांनी जे मध्य प्रदेश आजचं ज्याला मध्य प्रदेश आणि जो विदर्भ आहे ज्याला सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार म्हणायचे या राज्याचे ते प्रमुख म्हणून काम केलेलं आहे बाबासाहेबाचं त्यांनी. ज्यावेळी सायमन कमिशन भारतात आलं फेब्रुवारी 1928 ला तर बाबासाहेबाच्या सांगण्यावरून बाबू हरदासांनी सायमन कमिशनला साक्ष दिलेली आहे. सायमन कमिशनला काँग्रेस आणि गांधींनी विरोध केला होता, गो बॅक सायमन. त्यावेळेस बाबासाहेबांनी साक्ष दिलेली आहे मुंबईमध्ये आणि बाबू हरदासांनी नागपूरला साक्ष दिलेली आहे. मध्य प्रदेश प्रांतामधून त्यांनी स्वतः अस्पृश्यांच्या वतीनं ती साक्ष दिलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले त्यावेळेस काँग्रेसनं बहिष्कार टाकला होता. नंतर दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, त्या कॉन्फरन्सला गांधीजी होते आणि गांधीजींनी जी भूमिका घेतली, सर्व भारतीयांचा प्रतिनिधी मी आहे, अस्पृश्यांचा प्रतिनिधी मीच आहे, बाकीचे जे प्रतिनिधी आहेत ते इंग्रजांनी नियुक्त केलेले आहेत, त्यामुळे ते खरे प्रतिनिधी नाहीत. बाबासाहेबांनी या गोष्टीला विरोध केला आणि बाबासाहेबांनी भूमिका मांडली, जर कोणीही सर्व अस्पृश्यांनी जरी मला निवडलं असतं, निवडणूक झाली असती, तर मीच प्रतिनिधी म्हणून निवडून आलो असतो. ही गोष्ट ज्यावेळेस पेपरला आली, बाबू हरदासांची समय सूचकता बघा, त्या काळामध्ये त्यांनी कामठीवरून 32 तारा पाठवल्या, 32 टेलिग्राम पाठवले लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्सला की आमचे एकमेव नेते, आमचे एकमेव पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशा कामठीमधून 32 तारा गेल्या. नंतर बाबासाहेब ज्यावेळेस वापस आले आणि कामठीला मोठा बाबासाहेबांचा सत्कार होता, त्या सत्कारात त्यांनी बाबू हरदासांचा गरोदर काढला की कार्यकर्त्यांनी अशी समय सूचकता दाखवली, म्हणजे नेतृत्वाला ज्यावेळेस आव्हान मिळालं तर कार्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे हे बाबू हरदासांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मग दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराच्या दरम्यान सुद्धा गांधीजी उपोषणाला बसल्यावर बाबासाहेबांना तार पाठवून बाबू हरदासांना मुंबईला बोलवलं. कपड्या जसे आहेत कपडे त्याच कपड्यांनीशी गेले ट्रेनमधून बाबू हरदास. जवळ पैसे नव्हते, 100 रुपये मित्राकडून उधार घेतले, मुंबईला पोहोचले. बाबासाहेबांची ज्यावेळेस भेट झाली, बाबासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं, त्यांचे कपडे मळालेले होते, त्यांना ते रागवले आणि रागवून म्हणाले, हरदास कधीही लक्षात ठेव कपडे स्वच्छ आणि चांगले घालायचे आणि दुसरं चांगले विचार ठेवायचे, चांगले कपडे आणि चांगले विचार हे तुझं सूत्र राहिलं पाहिजे. तिथून पुढे बाबू हरदासांनी कोट घालायला सुरुवात केलेली आहे आणि एक उच्च दर्जाचं बाबासाहेबासारखंच राहणीमान त्यांनी नंतर ठेवलेलं आहे. तर ज्यावेळेस पुणे करार होत होता तर पुणे करार गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये जो पुणे करार झाला त्या पुणे करारामध्ये स्वतः हरदास बाबासाहेबांच्या सोबत होते. पुणे करारावर जशी बाबासाहेबांची सही आहे अस्पृश्यांच्या वतीनं, तसं मध्य भारताचा प्रतिनिधी म्हणून स्वतः हरदासांनी सुद्धा पुणे करारावर सही केलेली आहे. आणि एवढ्या बाबासाहेबाला जे प्रेशर काँग्रेसनं आणि गांधींनी निर्माण केलं होतं त्या प्रेशरच्या दरम्यान त्यांना बाबू हरदासांची गरज वाटत आहे आणि तातडीनं त्यांनी बाबू हरदासांना सोबत ठेवलेलं आहे, ही फार मोठी गोष्ट आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबू हरदासांचं जर योगदान बघितलं, 1933 ला अकोल्यामध्ये त्यांचा कार्यक्रम होता, त्यांचा मुलगा आजारी होता, प्रचंड आजारी होता, ताप आलेला होता, तरी सुद्धा बाबू हरदास कार्यक्रमाला गेले. त्या अकोल्यामध्ये 15,000 लोकांचं अधिवेशन भरलेलं होतं अकोल्या जिल्ह्याचं आणि त्या कार्यक्रमामध्ये भाषणाला उठले आणि तितक्यात एक तार आली. बाबू हरदासांना मनात विचार येऊन गेला की तार कशाची असेल, त्यांनी ती तार उघडली नाही, भाषण केलं, खुर्चीवर जाऊन बसले आणि नंतर ती तार उघडली आणि त्या तारेमध्ये लिहिलेलं होतं, तुमचा मुलगा, तुमच्या मुलाची डेथ झालेली आहे, तुरंत लवकरात लवकर कामठीला या. त्यांनी दोन मिनिट डोळे बंद केले आणि 2 मिनिट डोळे बंद करून तिथंच आदरांजली वाहिली आणि निरोप पाठवला, माझं येणं होणार नाही, बाबासाहेबांनी मला कार्यक्रम दिलेला आहे, मला ही विदर्भाची जिम्मेदारी दिलेली आहे, मध्य भारतातली जिम्मेदारी दिलेली आहे. त्या कार्यक्रमाला त्यांनी महत्व दिलं, स्वतःच्या मुलाच्या अंत्यविधीला सुद्धा ते गेले नाहीत. असे कार्यकर्ते बाबासाहेबाला भेटले होते म्हणून बाबासाहेब महान आहेत. बाबासाहेबाची उंची आपल्याला दिसते, जर एखादी उंच इमारत असते ती एवढी उंच इमारत का असते, कारण त्याचा पाया मजबूत असतो, पाया सुद्धा जमिनीत तेवढाच गेलेला असतो. हे पायामध्ये गेलेले लोक आहेत बाबासाहेबांचे सहकारी. बाबासाहेबाला आपण सूर्य म्हणतो आणि सूर्याचे सहकारी आपण हे असे महान लोक होते ज्यांच्या त्याग आणि बलिदानामुळं ही आंबेडकर चळवळ यशस्वी होऊ झाली. बाबासाहेब एवढं महान काम का करू शकले, कारण अशा प्रकारचे साथीदार त्यांना मिळाले होते. ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली येवल्याला 13 ऑक्टोबर 1935 ला, त्यावेळेस सुद्धा
नागपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, आताचा चंद्रपूर असेल, भंडारा असेल, त्या सर्व भागामध्ये फिरून गावोगावी फिरून धर्मांतराला पाठिंबा बाबू हरदासांनी जाहीर केला आणि लोकांना जागृत केलं आणि सांगितलं की आपण बाबासाहेबांची जी धर्मांतराची मुवमेंट आहे त्या धर्मांतराच्या मुवमेंटला आपण सपोर्ट केला पाहिजे, ताकदीने उभा राहिलो पाहिजे, कोणता धर्म स्वीकारणार हे यांना उत्सुकता होती. असे बाबू हरदास ज्यावेळेस 1937 स्वतंत्र मजूर पक्षातर्फे स्वतः बाबू हरदास इलेक्शनला उभा राहिले कामठी आणि नागपूर मतदारसंघातून आणि 21,000 मतांनी ते निवडून आलेले आहेत आमदार म्हणून. 33व्या वर्षी बाबासाहेबांच्या पक्षाचे आमदार झालेले आहेत बाबू हरदास. एखादा पोरगा 33 वर्षी कार्यकर्ता आमदार होतो याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकतात की बाबू हरदासांची ताकद काय असेल, काम काय असेल कामठी आणि नागपूर भागामध्ये. प्रचंड ताकदीचं काम होतं बाबू हरदासांचं. आणि या बाबू हरदासांनी जो जयभीम शब्द आहे समता सैनिक दलाला उद्देशून ते लेटर अवेलेबल आहे. 1935 त्यांनी जयभीम शब्दाचे जनक मानले जातात सुरू केला. त्यांची संकल्पना यामुळे डोक्यात आली, एक मुस्लिम व्यक्ती दुसऱ्या मुस्लिम व्यक्तीला म्हणतो सलाम वालेकुम, तर पलीकडला म्हणतो वालेकुम सलाम, तर यांना विचार आला ह्या असाचा अर्थ काय, तर मुस्लिम मौलवीने सांगितलं अल्लाची तुमच्यावर मेहरबानी राहो, तर परत तो म्हणतो वालेकुम सलाम म्हणजे तुमच्यावर बी राहो. तर यामुळे यांनी यांच्या मनात विचार केला की आपली एक अभिवादनाची पद्धत असली पाहिजे आणि त्यांनी एक नवीन अभिवादनाची पद्धत तयार केली. एक जणानं अभिवादनामध्ये जयभीम म्हणायचं आणि समोरच्यानी त्याला प्रत्युत्तर म्हणून बलभीम म्हणायचं. जयभीम आणि प्रत्युत्तर म्हणून बलभीम अशी पद्धत रूढ झाली. सुरुवातीला ते जयभीम म्हणायचे आणि प्रत्युत्तर म्हणून बलभीम म्हणायचे. त्या जयभीमच्या अगोदर रमापती म्हणजे जय रमापती असा एक शब्द रूढ झाला होता त्या काळामध्ये. जय रमापती म्हणजे रमाईचे पती बाबासाहेब आंबेडकर. परंतु कालांतरामध्ये फक्त जयभीमच राहिला आणि बलभीम शब्द बंद झाला. जयभीम ही आपला शब्द आहे, बलभीम ही आपला शब्द आहे. दुसरं, त्यांनी 14 एप्रिल 1933 जी आंबेडकर जयंती सुरू केली, मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची मिरवणूक बैलगाडीमध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवून काढली नागपूरच्या संत्रा मार्केटपासून. त्या दिवसापासून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा प्रघात पडला. आज आपण आंबेडकर जयंती 14 एप्रिलला जे मोठ्या थाटामाटात साजरा करतो याचं श्रेय सुद्धा बाबू हरदासांना जातं. बाबू हरदास ज्यावेळेस निधन पाहिलं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत की माझा उजवा हात गेला. 12 जानेवारी 1939 ज्यावेळेस वय त्यांचं फक्त 35 होतं, 35व्या वर्षी त्यांना निधन झालं. त्यांचं ज्यावेळेस त्यांना टीबी झाला होता, गळ्याला गाठ आली होती, त्यांना कार्यकर्ते कसे भेटले होते, आंबेडकर चळवळीत कार्यकर्ते कसे होते, एक शेवटचं उदाहरण सांगतो. श्रीमंत होते, नंतर चळवळीमध्ये झोकून दिलं, त्यांचा उद्योगधंदा बंद पडला, नंतर पूर्णवेळ त्यांनी समाजासाठी काम केलं, 37 आमदार सुद्धा झाले 33व्या वर्षी. परंतु नंतर आर्थिक परिस्थिती त्यांची एवढी बिकट झाली की ज्यावेळेस ते आजारी पडले होते तर त्यांना औषधाला सुद्धा पैसे नव्हते आणि त्यांना एका डॉक्टरनी दुधामध्ये औषध घ्यायला दिलं होतं. ते दुधात औषध टाकायचं आणि प्यायचं. एक दिवशी त्यांच्याकडे कार्यकर्ता गेला, तुम्ही औषध घेतलं का, विचारलं हरदासांना, बाबू तुम्ही औषध घेतलं का, तर त्यावेळेस हरदासांनी उत्तर दिलं नाहीये, दूध नसल्यामुळं औषध नव्हतं घेतलं. बाबू हरदासाकडे कपभर दूध घेण्याचे सुद्धा पैसे नव्हते, कार्यकर्त्याकडे सुद्धा पैसे नव्हते. परंतु त्या कार्यकर्त्याची मिसेस डिलिव्हरी झाली होती, 7 दिवसापूर्वी डिलिव्हरी झाली होती मिसेस. त्या कार्यकर्ता घरी गेला, स्वतःच्या बायकोचं दूध काढलं आणि त्या दूध घेऊन हरदासाकडे आला आणि बाबू हरदासांना ते औषध त्या दुधात दिलं. स्वतःच्या बायकोच्या दूध बाबू नेत्याला दिलं बाबू हरदासांना. आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते एवढे त्यागी आणि बलिदान देणारे आहेत म्हणून आंबेडकर चळवळ सोडून गेले. जर ते जिवंत असते तर कदाचित बाबासाहेब ज्यांना उजवा हात म्हणत होते, महत्वाच्या संघटनांमध्ये त्यांचा भागीदार, त्यांचा रोल बाबासाहेबांनी प्ले केला होता. ज्यावेळेस 1930 राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अगोदर 8 आणि 9 ऑगस्टला जी राष्ट्रीय लेवलची बैठक कॉन्फरन्स तिथे आयोजित केली होती बाबासाहेबांनी, ते आयोजन करण्याची जिम्मेदारी हरदासांची होती आणि तिथं हरदासांनी बाबासाहेबांनी एक संघटना बनवली.
ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास फेडरेशन या संघटनेचे ते राष्ट्रीय लेवलचे सहसचिव होते. सहसचिव म्हणून त्यांनी काम बघितलेलं या संघटनेचं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कामठीला त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि मध्य प्रदेश राज्यापुरती त्यांनी बीडी मजूर संघ नावाची संघटना बनवली बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये. ज्यावेळेस बाबासाहेबांना राजकीय पक्ष काढायचं ठरलं आणि 15 ऑगस्ट 1936 ला स्वतंत्र मजूर पक्ष बनवला, त्यावेळेस हे या पक्षाचे सचिव म्हणून काम केलं यांनी. म्हणजे राष्ट्रीय लेवलचं काम बघतोय, राष्ट्रीय सचिव म्हणून म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या जिम्मेदाऱ्या, जी राष्ट्रीय कार्यकारिणी होती, या कार्यकारिणीमध्ये बाबू हरदास होते. ही महत्वाची गोष्ट आपण नोंद केली पाहिजे. आणि ज्यांचं वय काय 33 असताना 32-33 वयाचे बाबू हरदास राष्ट्रीय सचिव म्हणून काम बघत होते स्वतंत्र मजूर पक्षाचे. असे हे बाबू हरदास. आजही 12 जानेवारीला हरदास मेळा भरतो. बाबू हरदासांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथं तो अंत्यविधी केला कानेर नदीच्या काठी. ती कॅन्टोनमेंटच्या अंडर जमीन येते. नंतर कॅन्टोनमेंट प्रशासनानं नोटीस पाठवली की 2.5 तासाच्या आत हे प्रेत बाहेर काढा आणि दुसरीकडे याची हे करा, अंत्यविधी करा. परंतु कार्यकर्त्यांना रात्रीतून तिथं समाधी उभा केली आणि समाधी उभा करून सरकारला इशारा दिला, जर समाधीला हात जरी लावला तरी याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. आजही त्या नदी किनारी समाधी तशीच आहे जिथं हरदास मेळा भरतो. परंतु जयभीम शब्दाबद्दल मराठवाड्यामध्ये थोडा गैरसमज निर्माण झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मकरानपूरला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे कन्नड तालुका आहे, निजामाची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवरचं जे मकरानपूर गाव आहे, त्या मकरानपूरला 30 डिसेंबर 1938 बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये जी सभा झाली, त्या सभेमध्ये भाऊसाहेब मोरे जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत, त्यांनी जयभीमचा नारा दिलेला आहे. जरूर दिलेला आहे. भाऊसाहेब मोरे यांनीच मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा जयभीमचा नारा दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा जयभीमचा नारा दिलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये तिथून पुढे जयभीमचा या नाऱ्याचा प्रचार प्रसार झालेला आहे. परंतु या नारा द्यायच्या अगोदरपासून 6 जानेवारी 1935 रोजी लिखित स्वरूपामध्ये डॉक्युमेंट अवेलेबल आहे की तो बाबू हरदासांनी नारा दिलेला आहे. त्यामुळं जयभीमचे जनक हे बाबू हरदासच आहेत आणि आंबेडकर जयंतीचे जनक सुद्धा बाबू हरदासच आहेत. या बाबासाहेबांच्या सहकार्यांची आठवण यासाठी काढली पाहिजे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, तानाजी मालुसरे आहेत, ज्यांच्यावर तानाजी नावाचा पिक्चर आलेला आहे, तसे हे बाबासाहेबांचे मावळे आहेत. बाबू हरदास हे सुद्धा बाबासाहेबांचा मावळा आहे. बाबासाहेबांच्या साठी लढलेले लोक आहेत हे, ज्यांनी आपापल्या राज्यामध्ये मोठं कार्य करून दाखवलेलं आहे, रिझल्ट आणलेला आहे. त्या सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये 1937 सात आमदार निवडून आणलेले आहेत बाबू हरदासांनी. सात आमदार निवडून आणणं बाबासाहेबांच्या पक्षाचे मध्य भारतामधून हे जोक नाही आहे त्या काळामध्ये. तर असं हे नेतृत्व, कणखर नेतृत्व होतं ज्यांची जयंती ह्या 6 जानेवारीला आपण साजरी केलेली आहे जयभीमचे जनक म्हणून. आणि त्यांचा जो निधन झालेला आहे 12 जानेवारी, त्यामुळे 6 जानेवारी ते 12 जानेवारीच्या दरम्यान त्यांची आठवण काढली पाहिजे आणि त्यांच्या इतिहासाला उजाळा दिला पाहिजे. उजाळा यासाठी दिला पाहिजे की आंबेडकर चळवळीमध्ये हा वारसा आहे, त्यागी आणि बलिदानी कार्यकर्त्यांचा वारसा आहे. जर आपण त्यागी आणि बलिदान कार्यकर्त्यांचं जीवनचरित्र लोक कार्यकर्त्यांना सांगितलं तर तसे लोक तयार होतील. आजच्या काळामध्ये ही प्रासंगिक आहे की बाबू हरदासासारखे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, बाबू हरदासासारखे नेते तयार झाले पाहिजे, तर येणाऱ्या काळातली आंबेडकर चळवळ भविष्य निर्माण होईल आणि ती तेजोमय बनल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.